नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रतिभा जाधव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, द्वितीय वर्ष कला, मराठी अभ्यास पुस्तक साहित्य रंग, यातील चौथा लेख आज आपण बघणार आहोत. साहित्य रंग हे पाठ्यपुस्तक दुसऱ्या सत्रासाठी द्वितीय वर्ष कला मराठी या वर्गाला अभ्यासायचं आहे. आणि या शब्दभ्रम अर्थभ्रम या लेखाकडे जाण्यापूर्वी आपण या लेखाचे, ललित लेखाचे जे लेखक आहेत, द. भि. कुलकर्णी यांचा थोडक्यात परिचय बघूया. दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी, जन्म 25 जुलै 1934, मृत्यू 27 जानेवारी 2016, विदर्भ साहित्य संघाची साहित्य वाचस्पती, डिलीट समकक्ष पदवी प्राप्त, आधुनिक मराठी साहित्यातील महत्त्वाचे समीक्षक आणि ललित निबंधकार. नागपूर, पुणे व उस्मानिया विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात त्यांच्या अनेक ग्रंथांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यांनी मेघ, मोर आणि मैथिली, जुने दिवे, नवे दिवे, स्फटिकगृहीचे दीप, दुसरी परंपरा, महाकाव्य, स्वरूप आणि समीक्षा, ज्ञानेश्वरांचे श्रोतृसंवाद, पहिली परंपरा, पहिल्यांदा रणांगण, तिसऱ्यांदा रणांगण, चार शोधनिबंध, पार्थिवतेचे उदयास्त, नाट्यवेध, मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र, ज्ञानेश्वरांची प्रतिती विश्रांती, युगास्त्र, द्विदल, अपार्थिवाचे चांदणे, मर्ढेकरांची अनन्यता इत्यादी ग्रंथांचे लेखन केलेले आहे. त्यांना उत्कृष्ट कथेसाठी न्यूयॉर्कचा हेरल्ड ट्रिब्यून पुरस्कार प्राप्त आहे. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ज्येष्ठता ग्रंथ पुरस्कार, पुरुषोत्तम भास्कर भावे पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयासाठीचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी पुणे येथे 2010 साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले आहे. तर द. भि. कुलकर्णी यांचा शब्दभ्रम अर्थभ्रम हा लेख आता आपण बघूया. माझ्या विद्यार्थ्यांना मी नेहमी सांगतो, बाबांनो, तुमचं अक्षर सुवाच्य नसलं तरी चालेल, ते वाच्य असू द्या. लेखनिकांना तर आणखी सांगतो, तुम्ही मुद्रकासाठी लिहित आहात हे लक्षात ठेवा. तो भाषेचा आणि वाङ्मयाचा जाणकार असेलच असं नाही, म्हणून त्याचा अक्षरभ्रम होईल असे अक्षर काढू नका. घ, ध, म, प, थ, य, क, फ, ख, र, व, र, ट, क्षज्ञ यांच्या प्रत्येक अवयवाकडे, वळणाकडे लक्ष द्या. मुद्रकाचा घोटाळा होऊ देऊ नका. ते ऐकतात आणि हळूहळू सुधारतात, पण मान्यवर लेखक लिहिताना ज्या चुका करतात, जो अर्थभ्रम वाचकाच्या मनात निर्माण करतात, त्याचं काय? त्यांचे ते अर्थभ्रम समाजात पसरत जातात आणि शास्त्रापेक्षा रूढीबलवान या सुभाषिताच्या आधारे मान्यता मिळवून बसतात. यावर एक इलाज, प्रत्येक मान्यवर संस्थेने मराठी मार्गदर्शन अधिकारी नेमणे व आपली शैली पुस्तिका तयार करणे हा आहे. आता हे पहा, संपादक प्रकाशक सर्रास काव्यसंग्रह आवृत्ती 14वी, मूल्य 100 रुपये अशी परिभाषा वापरतात, ती बरोबर आहे का? काव्य म्हणजे पोएट्री, कविता म्हणजे पोएम. काव्य हा एक वाङ्मय प्रकार आहे, त्याचा संग्रह कसा होईल? संग्रह कवितांचाच होईल, म्हणून काव्यसंग्रह नव्हे कविता संग्रह म्हणावा असावं. विशाखा हा कविता संग्रह आहे किंवा विशाखा हा काव्यग्रंथ आहे असे म्हणा, तोच प्रकार आवृत्ती या शब्दाचा, एडिशन या शब्दाचा तो मराठी अवतार. मराठीत ग्रंथाच्या ज्या तथाकथित आवृत्त्या निघतात ती पुनर्मुद्रणं असतात. आवृत्तीमध्ये बदल, परिष्करण, संक्षेप, विस्तार असे काहीतरी अभिप्रेत असते. किंमत म्हणजे प्राईस आणि मूल्य म्हणजे व्हॅल्यू. प्रकाशक ग्रंथाची किंमत ठरवतो की त्याचे मूल्य सांगतो? ग्रंथाचे मूल्य ठरवण्याचा अधिकार जाणकार वाचकाचा, किंमत ठरवण्याचा अधिकार प्रकाशकाचा नाही. परवा एक विद्यार्थी म्हणाला, सर तुमचे मत अगदी विवाद्य आहे. मी म्हटलं, सांग बाबा तुला ते का पटत नाही ते. त्यावर तो म्हणतो, काय नाही नाही काही बोलायलाच नको, ते अगदी विवाद्य आहे. वादातीत आणि विवाद्य या शब्दांच्या अर्थाबद्दलचा घोटाळा. मग अक्षुण्ण, मंथर, क्लीन, प्रच्छन्न या अपरिचित संस्कृत शब्दांबद्दल बोलायलाच नको. चांगले लेखक, प्रकाशक हे शब्द भलत्याच अर्थाने वापरतात. बरे, आपण नेमक्या अर्थाने ते वापरले तर संपादक प्रकाशक त्यात चुकीची दुरुस्ती करणार. एकदा मी लेखकद्वयाने असे लिहिले तर प्रकाशकाने लेखकद्वयांनी अशी दुरुस्ती केली.
भौतिक आणि अधिभौतिक हे विरुद्धार्थी शब्द आहेत असं समजणारे लेखक काही कमी नाही. बोला. भाषा तंतुवाद्यासारखी असते. तिच्या तारा कसबी बोटांनी आणि तन्मय वृत्तीने छिडायच्या असतात. निदान भाषा हे ज्यांचे विशेष साधन किंवा माध्यम असते त्यांनी ज्यांना भोपळे चकडून तिकडे उचलून ठेवायचे असतात त्यांनाही त्या वाद्याची किमान काळजी घ्यावीच लागते. भाषा वापरताना शब्द आणि वाक्यांचा अर्थ, त्यातील भावसूर, त्यातील सूक्ष्म विराम, आघात, कंप, क्रम हे सारे आपण जेव्हा सांभाळू तेव्हाच आपला आशय अचूक अभिव्यक्त होईल व दुसऱ्यापर्यंत अचूक पोचेल. नाही सिंह, संसार, फार, फूल इत्यादी शब्दांचे चुकीचे उच्चार अलीकडे इतके रूढ झाले आहेत की बरोबर उच्चार लोकांना चूक वाटायला लागले आहेत. शब्दकोश आणि व्याकरणाचे नियम पाठ करूनही दुरावस्था दूर होणार नाही त्यासाठी आपल्याला आपली भाषिक संवेदनशीलताच वृद्धिंगत करावी लागेल. केवळ मातृभाषाच नव्हे एकूण भाषा संस्थाच पवित्र, मूल्यवान आणि अलवार आहे हे स्वतःला पटवून द्यावं लागेल. नहून बालकवी बोरकर, सुरेश भट यांची नाद मधुर रचना आपल्या कानाला कळेल पण मनाला कळणार नाही. केशवसूत, कुसुमाग्रज, मुक्तिबोध यांची सामाजिक कविता आपल्या बुद्धीला कळेल पण रसिकतेला कळणार नाही. एवढंच नव्हे तर भूकंपपीडित, जलपीडित, रोगपीडित याचे आकडे कळतील पण त्याची वेदना कळणार नाही. भाषिक कुपोषण आपणास असं सर्वांगाने बधीर करत जाईल. उलट आश्चर्य म्हणजे भाषाभिन्न अंगाने येणारा बधीरपणा भाषा वाद्य निरस्त करू शकते. या विधानाचा अर्थ कळतोय ना? भाषाशक्तीने आपण इतर व्यवहारातील बधीरपणा दूर करू शकतो असं मला म्हणायचं आहे. भाषा जितकी जाणकारीने आपण वापरू तितकी तिची अभिव्यक्तीची, संप्रेषणाची, साठवणीची, नवनिर्मितीची शक्ती वाढत जाते. आपण आणि प्रतिभावंत साहित्यिकही भाषा समाजापासून एकमार्गी उसनी घेत नसतो. तिला अधिक शक्तिमान करून ती सव्याज समाजाला परत करीत असतो. तसं आज होताना दिसत नाही. आपलं सोडा, प्रतिभावंतांनाही याचे पुरेसे भान नाही. हुळहुळते लोकप्रिय शब्द, बखरबोली किंवा लोकबोली यांचे बिंब प्रतिबिंबत अनुकरण यातून भाषा, भाषिक संवेदनशीलता वा वाङ्मयकृती उन्नत होत नसते. त्यातून भाषेची परतफेड होत नसते. त्यातून नवे अर्थभ्रम मात्र निर्माण होतात. अक्षरभ्रम परवडले ते दूर करता येतात. अर्थभ्रम मात्र समाजात चरत जातात. अर्थभ्रम हा भाषिक रोग नाही, रोग प्रतिकार क्षमता नष्ट करणारी ती एक भाषिक अवस्था आहे. आणि हा लेख घेतला आहे स्फटिक गृहीचे दीपमधून.